आज साहेबांच्या वाढदिवसानिमित्त व्हर्च्युअल रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे. त्यानिमित्त उपस्थित असलेले स्वतः साहेब आणि इतर मान्यवर, 10 मिनिटात शरद पवार म्हणजे कसं मांडायचं हेच कळत नाही, कुठला विषय घ्यायचा हेच कळत नाही. ही खरी गोष्ट आहे की शरद पवार म्हणजे एक मोठं विद्यापीठ आहे. आठवण म्हणून सांगतो की नाशिकला जेव्हा पहिल्यांदा हेलिकॉप्टर मधनं गेलो, ते सायखेड्याच्या प्रचाराला साहेबांबरोबरच गेलो, सण होतं 1996, आणि परत येताना जेव्हा आम्ही हेलिकॉप्टर मधनं येत होतो तेव्हा साहेबांनी मला खाली असं दाखवलं की ते बघते ना ते तिथे काश्मीरचं काय असतं ते केशराची शेती आहे, दातारांची, दातार स्विच गिअरवाल्यांची. नंतर जसं पुढे आलो तसं भंडारदराचं धरण दाखवलं. हे महाराष्ट्र तळहातावर माहीत असलेला एकमेव नेता आहे. साहेब आपल्याला आठवत नसेल, जेव्हा मी आपल्याबरोबर काम करत होतो तेव्हा एक दिवशी आपण चंद्रपूरमध्ये राहिलो होतो, शांताराम पोटदुखेंच्या घरी. सकाळी सकाळी आपण वर्ध्याला जायला निघालो आणि आपण म्हणाले की तू पुढे बस, मी थोडासा आराम करतो पण आपण वर्ध्याच्या दिशेने जाऊया. आपण मध्येच डोळे उगडले आणि आपण असं आजूबाजूला बघितलं आणि म्हणाले की अरे हा रस्ता चुकला आपला. मी म्हटलं साहेब मी पायलटला सांगितलं होतं. पुढे जेव्हा एक टर्न घेऊन आपण सरळ आलो तेव्हा म्हणाले एवढा माहिती असलेला दुसरा नेता कोण असेल. हे रस्ते पण चंद्रपूरचे रस्ते साहेबांना तोंडपाठ होते. त्यानंतर 2:30 आपण एकदा भंडारदरा धरणात गेलो, धरणावर तिथे आपण अधिकाऱ्यांना बोलून घेतलं आणि मागच्या वर्षी पाणी किती होतं, किती काळ पुरलं, ते पिण्यासाठी किती गेलं, शेतीसाठी किती गेलं याचा आपण तक्ता मागितला आणि आत्ताचं पाणी कुठपर्यंत पुरेल याचं गणित लावलं. आपल्याला किती काळजी असते माणसाची आपल्या स्वतःच्या महाराष्ट्राची हे याच्यावरनं दिसत असतं. साहेब इज अ लीडर ऑफ क्लासेस अँड मासेस. म्हणजे आश्चर्य आहे की बजाजांच्या घरात भांडण झालं तर आर्बिट्रेटर शरद पवार असतात. बेळगावला आंदोलन झालं, मराठी माणसांनी उठला आणि फोन केला शरद पवार साहेबांना. भीष्म पितामह आहेत. शरद पवार साहेबांनी बाहेर येऊन सांगितलं बंद करा, नाही तर 48 तासात मी स्वतः येतो. सगळं शांत झालं. राजकारणात ही मैत्री पण मैत्री राजकारणा पलीकडे असली पाहिजे हे साहेबांकडनं शिकावं. मला अजूनही आठवतो 93 ते 95 भयंकर काळ. गोपीनाथ मुंडे एकीकडनं, दुसरीकडनं गोरा खैरनार, तिसरीकडनं अण्णा हजारे, हे सगळं असताना आम्ही चिडल्यासारखे वागायचो पण साहेब मात्र शांत. साहेबांकडनं सर्वात जास्त शिकण्यासारखं काय असेल माझ्यासारख्याला? पेशन्स. कुठेही उठून कधीही प्रतिक्रिया न देणं ही साहेबांची जी कला आहे ती राष्ट्रवादीतल्या प्रत्येक कार्यकर्त्याने आत्मसात केली पाहिजे. साहेबांवर कोणीही कितीही टीका करा, साहेबांच्या मनात येत नाही तोपर्यंत साहेब त्याला रिॲक्शनच देत नाहीत. अनेक अनुभव आहेत चालता बोलता विद्यापीठाकडनं, अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. आजचं जे इंडस्ट्रीयलायझेशन दिसतंय महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्रामध्ये जेवढं औद्योगिकरण झालं त्याच्या मागचा एकमेव माणूस होता शरद पवार. चाकणपट्ट्यामध्ये मर्सिडीज आली, नाशिकला MIDC आली, सगळीकडे जाळं पसरलं. 2004 ते 2014 शेतकी मंत्री असताना शेतकऱ्यांचं हित बघत जो देश एकेकाळी लोकांच्या दरवाजात हात पसरत आम्हाला मदत करा असं सांगायचा तोच देश 34 देशांना अन्न पुरवू लागला, ही साहेबांची ताकद आहे. डिफेन्समध्ये गेल्या गेल्या माझ्या मधल्या महिला भगिनींना स्थान मिळालं पाहिजे म्हणून पहिल्यांदा फायटर पायलट म्हणून त्यांनी महिलांचा समावेश करायला सुरुवात केला. आज अनेक
साहेबांच्या काळात लागलेल्या पूर्वी कमांडर म्हणून काम करतायत मिलिटरीमध्ये. महिला वर्गांवरती प्रचंड विश्वास असलेला माणूस आहे की जर एक बाई संसार चालवू शकते तर ती राज्य आणि देशही चालवू शकते, हे त्यांचं मत आहे असं मला कायम वाटत. आणि म्हणून देशामधलं पहिलं महिलांचं आरक्षण साहेबांनी आणलं, 30% नंतर 50% गेलं. पण महिलांना मुख्य प्रवाहात सामील केल्याशिवाय समाज पुढे जाऊ शकत नाही हे महात्मा फुलेंनी सांगितलेलं साहेब राबवत आहेत. आणि खऱ्या अर्थाने फुले शाहू आंबेडकर ही विचारधारा जिवंत ठेवण्याचं काम जर कोणी केलं असेल महाराष्ट्रामध्ये तर ते फक्त आणि फक्त शरद पवार साहेबांनी केलं. जेव्हा जेव्हा मी इतिहासाचा विषय घेऊन भांडत असतो तेव्हा तेव्हा पक्षातलेही अनेक जण माझ्या विरोधात असतात, पण मी आज सांगतो की माझ्या मागची तकात ही शरद पवार साहेब असतात. विषय किचकट असतो पण किचकट असला तरी अभ्यास करून व्यवस्थित मांड हे साहेब सांगत असतात. आता मध्यंतरी वाद झाला परत जेम्स लेनचा आणि मी कुठेतरी बोलून गेलो पान क्रमांक 93 वरती या पॅरेग्राफ मध्ये असं असं लिहिलेलं आहे. साहेबांचा 10 मिनिटाला फोन आला की मला त्या पानाचं झेरॉक्स पाठव. मला कळलं त्यांना काय म्हणायचं होतं की नक्की पान क्रमांक 93 आहे, इथे लिहिलं काय हे जरा बघू दे, तू खोटं बोलतेस की काय हे बघू दे मला. पण माझं ते पुस्तक तोंडपाठ होतं कारण ते पुस्तक महाराष्ट्रात आणलंच मी होतं. असे हे साहेब उघडपणाने बाजू घेणारे. आता मध्यंतरी माझ्यावर 2 खोटे गुन्हे दाखल झाले. मी सदा हैराण परेशान होत. 354 गुन्हा तर मनाला लागून गेला होता पण साहेब आले आणि म्हणाले असं तर होणारच, जो काम करतो त्याच्यावर गुन्हे दाखल होणारच. पण सध्या ज्या पद्धतीने राज्य करते कारभार करतायत साहेब, परवा शाही फेकली याचं समर्थन होऊ शकत नाही. पण साहेब 307 सुद्धा समर्थन होऊ शकत नाही. तुम्ही एखाद्या तरुणांचं आयुष्य उद्ध्वस्त करायला घेता. आंदोलन हा पॉलिटिकल जीवनातला भाग आहे. आंदोलन केलं नसतं तर कदाचित जितेंद्र आव्हाड तुमच्या नजरेसमोरच आला नसता. अनेक आंदोलनात तयार झालेला जितेंद्र आव्हाड आणि मला आनंद असतो जेव्हा तरुण कार्यकर्ते रस्त्यावर उतरून आंदोलन करत असतात आपल्या विचारांसाठी, आपल्या लोकांसाठी, आपल्या समाजासाठी रस्त्यावर उतरणं हे आम्ही तुमच्याकडनं शिकलंय. आणि त्यामुळे साहेब हे ज्या राज्यकर्त्यांनी 307 जे कलम लावलंय त्याच्यासाठी ह्या समाजाच्या पोरांच्या मागे आपण उभं राहिलं पाहिजे अशी जाहीर मागणी या कार्यक्रमात मी राष्ट्रवादीकडे करतो. साहेब सगळ्या सोशल मीडियावरती पोरांचा प्रचंड पोरांचा विश्वास तुमच्यावरती आहे. म्हणजे तुम्ही म्हणजे सर्वस्व ते कदाचित राष्ट्रवादीचे नसतील पण मी शरद पवारांचा आहे हे सांगण्यात त्यांना कुठलाही कमीपणा किंवा लाज वाटत नाही. त्यामुळे साहेब या पोरांना ताकद देणं, यांना उभी करणं, कारण का आता जे काही घडतंय ते सोशल मीडियाच्या माध्यमातूनच घडतंय. मेनस्ट्रीम पेपर, मेनस्ट्रीम इलेक्ट्रॉनिक्स मीडिया हे बाजूला गेलेत. ते एक धोरण घेऊन चालतायत जे धोरण या देशाला हानिकारक आहे. आपल्याला जर हा देश वाचवायचा असेल तर साहेब तुम्हाला परत एकदा त्याच ताकदीने बाहेर पडून हा पुरोगामी विचार, हा गांधी नेहरूंचा भारत आणि हा शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र, शिवरायांचा महाराष्ट्र परत एकदा ताठ मानेने पुढे घेऊन जावा लागेल. ती कर्नाटकची सीमा असो, नाही तर गेल्या महिन्याभरात झालेले सर्व महापुरुषांवरचे हल्ले असो, मला वाटतं महाराष्ट्र पेटून उठलाय. वाट बघतोय शरद पवार साहेब काय म्हणतायत, आम्ही वाट बघतोय आपण काय म्हणताय. महाराष्ट्राचा तुम्ही सांगाल त्या मार्गाने पुढे जायला तयार आहे. एवढंच बोलतो, रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम.